कहीं अपने पता वगैरह के नमस्कार, मी सुभाष निकम, आम आदमी पार्टीचा जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर। आज या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमलो आहोत। त्याचं मुख्य कारण असं आहे, आमच्या पक्षाचे सर्वसर्वा आदरणीय अरविंदजी यांना आज CBI चौकशीसाठी जी नोटीस दिली ही अत्यंत क्रूरपणे भाजप सरकार आम आदमी पक्षावर हल्ले करत आहे। त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना त्यांना अशा प्रकारे आम आदमीला दडपण्याचं काम हे सरकार करत आहे। त्याच्या निषेधार्थ आज या सत्याग्रह आम्ही इथे करत आहोत। निश्चितच या सत्याग्रहाचा या पूर्ण भारतभर हा सत्याग्रह चालू आहे। या सत्याग्रहाचे निश्चितच पडता या सरकारवर पडतील आणि या सरकारला धडा मिळेल की अशा पद्धतीची दडपशाही केल्यास काय परिणाम होणार आहे। धन्यवाद। आज आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या वतीने मराठवाडा सचिव वैजनाथ राठोडजी, आमच्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष सुभाष निकमजी, महिला जिल्हा अध्यक्ष मेघाताई रायकर, शहर अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आज इथे छत्रपती संभाजीनगरच्या गांधी पुतळ्यापाशी जमण्याचं कारण आम्ही गांधी सत्याग्रह आज केंद्र सरकारच्या विरोधात करत आहोत। त्याचं मुख्य कारण केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक नेत्यांना ईडीचा धाक दाखवून त्यांना गप्प कसं करता येईल, लोकशाही कशी गळचेपी करता येईल हा चाललेला त्यांचा कारभार तो आता मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला आहे। त्याचं पहिलंच उदाहरण देशामध्ये पहिल्या मुख्यमंत्री आहे ज्याला ईडीचा धाक दाखवून ईडीच्या कार्यालयात आज बोलवण्यात आलेला आहे। ही देशाच्या ही देशाच्या इतिहासातील लोकशाहीला काळीमा फासणारी घटना केंद्र सरकारनं आज नियोजनबद्ध करणे चालवली आहे। ही दुर्दैवी बाब आहे आणि हे असंच चालत राहिलं तर आपली देशातील लोकशाही दिवाळखोरीत निघेल आणि भ्रष्टाचाराला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम एकमेव केंद्र सरकार करत आहे आणि देशामध्ये एकमेव असा नेता आहे जो भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यात उतरत आहे आणि केजरीवालांचं मॉडेल देशभर सगळी जनता ॲक्सेप्ट करत आहे आणि हे सगळं देशभरात ॲक्सेप्ट करत असल्याने केजरीवाल सरकारचा केंद्र सरकारने या मोदी सरकारने धसका घेतल्यामुळे भविष्यामध्ये देशात केजरीवाल सरकार सत्तेत येऊ शकतं या भीतीपोटी मोदींनी आता केजरीवालांना कोणत्या ना कोणत्या मार्गामध्ये अडकवून त्यांना परेशान करण्याचं व लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज चालवलेलं आहे आणि त्याच्याच विरोधात आज आम्ही एक सत्याग्रह महात्मा गांधी पुतळ्यासमोर छत्रपती संभाजीनगर येथे करत आहोत आणि या सर्व घटनेचा आम्ही निषेध करत आहोत आणि असंच चाललं तर वेळ पडल्यास आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने केंद्र सरकारने आणू नये, आणल्यास आम्ही रस्त्यावरही उतरणार आहोत।